विश्वशांती प्रित्यर्थ साताऱ्यात अधिक मास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून पिंडीवर सतत जलधारांचा अभिषेक करण्यात येत आहे। याबाबतची अधिक माहिती भाऊराव सावळे यांनी विचार माध्यमाला बोलताना दिली। तीन वर्षाप्रमाणे आपण हा अधिक मास सोहळा विश्वशांती प्रित्यर्थ साजरा करतो आहोत। आजपर्यंत किमान हा 11वा अधिक मास सोहळा असेल। या सोहळ्याच्या वेळेला आपला एकच उद्देश आहे की गरीबात गरीब माणूसही येऊन इथं त्याला या अधिक महिन्यात देवदर्शन मिळावं, काही गोष्टींचा लाभ व्हावा अशा दृष्टीने जी काही वृद्ध लोक आहेत त्यांनाही लांब जाऊ शकत नाहीत अशा लोकांच्यासाठी आणि हा सोहळा आपण सर्वधर्मीय ठेवलेला आहे। सर्वधर्मीय सोहळा असल्यामुळं सगळ्यांनी ह्या सोहळ्याच्या देवदर्शनाचा आनंद घ्यावा अशी एक आपली त्यामागची पूर्वपेटीक आहे। या सोहळ्याची सुरुवात काल सकाळी रुद्रहोमानी झालेली आहे। रुद्रहोम झाला दुपारी 2 ते 6 या वेळेत दासबोध पारायण झालं। 7 ते 8 या वेळेत चुल्लीलामृत ग्रंथाचं सामूहिक पारायण दोन्ही ठेवलेली आहेत। रात्री महाआरती होते आणि त्याच्यानंतर रोज सकाळी 9 ते 10 यावेळेत सर्वांच्यासाठी आपण शिवपिंडीवर रुद्राभिषेक करतो। रुद्राभिषेक झाल्यानंतर रोज दासबोध पारायण आणि चुल्लीराम पारायण याप्रमाणे हा सोहळा चालू राहणार आहे आणि दिनांक 23 रोजी महादेव प्रभू आपल्या सातारा जिल्ह्यातले एक सातारा जिल्ह्यातले नाही तर महाराष्ट्रातले परमपूज्य वंदनीय असे एक महान संत होऊन गेले की ज्यांची संजीवन समाधी आज आपण जांब या गावात आजही तिथं लोक येतात जातात अशा म्हणून त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालत असतो। त्यांच्या नावाचे 5 पुरस्कार आपण प्रदान करतो की त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य असे की जो निस्वार्थी ग्रस्ताश्रमात राहून समाजासाठी काम करतो त्या लोकांना हे सोहळे दिले जातात। यावेळी आपण बाबूजी नाटेकर, राजेंद्र चोरगे, वैशाली मोकशी, सांगवडेकर, राजेंद्र पवार, धनंजय निकम आणि श्रीकांत शिंदे या 6 लोकांची निवड केलेली आहे। या 6 लोकांना आपण पुरस्कार वितरण करणार आहोत आणि 25 जुलैला मंगळवारी ह्या कार्यक्रमाचा सांगता सोहळा होऊन शेवटी 26ला सकाळी 9 ते 12 या वेळेत गांधी मैदानावरून पोयनाक्यापर्यंत आपले सगळ्यांचे परिचित असणारे सोळशी शनेश्वर देवस्थान सोळशी नंदगिरी शनेश्वर महाराज यांची महादेवप्रभूंचा मुखवटा आणि शिवपिंडीची सवाद्य शोभायात्रा करणार आहोत आणि हा कार्यक्रम त्यावेळेला संपेल आणि पुरस्कार वितरणासाठी आपले सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर आणि सज्जनगडचे योगेश बुवा यांच्या हस्ते आपण पुरस्कार वितरण करणार आहोत। तरी सर्वांना नम्रतेची विनंती की या सोहळा सर्वधर्मीय असून विनामूल्य आहे। या सोहळ्याच्या दर्शनाचा आणि परमेश्वरी आशीर्वादाचा लाभ घ्यावा अशी नम्रतेची विनंती। ओम नमः शिवाय।